17वा पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव 7 आणि 8 ऑक्टोबर राजीव गांधी कला मंदिरात जातलो. दर वर्षा प्रमाण 16 आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आणि गोमंतकीय कलाकार या महोत्सवात आपणाली कला सादर करतले अशी माहिती पत्रकार परिषदेत जाळवणारांनी दिली. अनुवर्षाचा पंडित जितेंद्र अभिषेकी पुरस्कार गायिका सुमेरा देसाय हांका गोमंतकीय शास्त्रीय संगीताच्या योगदाना खातीर पुरस्कार भेटतले अशी माहिती त्यांनी मुखार दिली. 17वा पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव 2023 तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान, राजीव कला मंदिर, कला अकादमी आणि आर्ट अँड कल्चर डिपार्टमेंट गोवा गव्हर्नमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने 17वा पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव 7 आणि 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 ते 9:30 या कालावधीत राजीव कला मंदिर कोंडा गोवा येथे आयोजित करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे 16 आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आणि गोमांतक कीर्तिगीते कलाकार या महोत्सवामध्ये आपली भाग घेणार आहेत, आपली कला सादर करणार आहेत. यामध्ये काही मुख्य नावं आहेत, श्रीमती शुभा मुद्गल, सावनी शेंडे, रोंकिणी गुप्ता, जयतीर्थ मेहुंडी, विनोद डिग्रसकर, अमोद निसाळ, सिद्धार्थ बेलमनू, सुरंजन खंडाळकर, सत्यजित बेडेकर, श्रुती देशपांडे आणि गोव्याचे संतूर वादक नरेश मडगावकर आणि गोव्याच्या गायिका प्राची जठार ह्या पण आपली कला ह्याच्यात सादर करणार आहेत. ख्यातनाम सतारवादक दिल्लीचे शुभेंद्र राव हे पंडित रविशंकरजींचे शिष्य आहेत, ते आपलं सतारवादन सादर करणार आहेत. आणि पुण्याचे लोकप्रिय सरोदवादक राजन आणि सारंग कुलकर्णी यांची सर्वोच्च जुगलबंदी याच्यात आपल्याला पाहायला मिळाली, ऐकायला मिळणार आहे. बँगलोरहून षडज गोडखिंडे म्हणून प्रख्यात बासरी वादक आहे, ते आपली कला सादर करणार आहे. आणि प्रसिद्ध नर्तिका पुण्याच्या आणि ॲक्ट्रेस पण, आत्ता आपण जर एक पिक्चर आला आहे मराठी त्याच्यात त्या हिरॉईन पण आहेत. भरतनाट्यम नर्तिका नुपूर दैठणकर आपला नृत्याविष्कार सादर करणार आहे. फॉर प्राईम व्हिडिओ जर्नलिस्ट संजय नाईक पोंडा.